मोटरसायकल सोबत शिक्षण भाग एक. आम्ही आहोत औरंगाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हैसमाळ नावाच्या ठिकाणी. आज आपला एक मित्र मोटरसायकल चालवणार आहे आणि त्याची ही सफर चालू असताना आपण वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ समजून घेणार आहोत. पहिला शब्द आहे चाल, दुसरा आहे वेग आणि नंतर त्वरण म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. इथे आपले काही मित्र हातात फलक घेऊन उभे आहेत. ते सुरुवातीच्या पाटीपासून किती मीटर लांब आहेत हे त्यांच्या हातातल्या फलकावरून तुम्हाला दिसतंय. पृथ्वीपासून 700 किलोमीटर उंचीवर फिरत असलेल्या उपग्रहांनी म्हैसमाळचा फोटो काढलाय. एवढ्या उंचीवरून इतका छान सगळ्या गोष्टी स्पष्ट दाखवणारा फोटो घेता येतो यावर विश्वास बसत नाही ना. आपला मित्र ज्या रस्त्यावरून प्रवास करणार आहे तो मार्ग आम्ही इथे दाखवलाय. अ बिंदू म्हणजे 0 मीटर पासून हा ब बिंदू बरोबर 1 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपले फलक धरलेले मित्र कुठे उभे आहेत बघा. सुरुवातीच्या 100 मीटरच्या अंतरापर्यंत ते 10-10 मीटरच्या अंतरावर फलक धरून उभे आहेत. त्यानंतर ते दर 100 मीटरवर उभे आहेत. आता मोटरसायकल स्वाराला अ बिंदू पासून ब बिंदू पर्यंत जायला म्हणजे 1 किलोमीटर अंतर पार करायला किती वेळ लागतो ते बघूया. रेडी, 1 2 3 गो. तर ह्या स्वाराला हा 1 किलोमीटर किंवा 1000 मीटरचा प्रवास करायला 73.28 सेकंद लागले. मग मोटरसायकलची चाल किती होती? आपण नेहमी बोलताना वेग किती होता म्हणतो, पण विज्ञानात वेग ह्या शब्दाला थोडा वेगळा अर्थ आहे. तेव्हा स्पीड किंवा चाल किती होती असे आपण म्हणूया. एखाद्या वस्तूनी 2 टोकातलं अंतर कापायला किती वेळ घेतला यावरून त्या वस्तूची चाल कळते. एका सेकंदात, मिनिटात किंवा तासात वस्तूनी पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल म्हणतात. त्या वस्तूची चाल सेकंदाला अमुक मीटर किंवा अमुक मीटर प्रति सेकंद होती असे आपण म्हणतो. ह्याला चालीचं एकक म्हणतात. ताशी अमुक किलोमीटर किंवा किलोमीटर प्रति तास ही सुद्धा एकक असू शकतात. आपण आपलं एकक निवडू शकतो. आधी आपण मीटर प्रति सेकंद घेऊन बघूया. जर आपल्या स्वाराने 73.28 सेकंदात 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर प्रवास केला तर त्याची चाल किती होती? चाल बरोबर पार केलेलं अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ म्हणजेच 1000 मीटर भागिले 73.28 सेकंद बरोबर किती? दशांशानंतर खूप अंक आले आहेत. आपण अंतर मोजण्याची आपली ही पद्धत पूर्णपणे अचूक नाही, म्हणून आपण आता आपल्या सोयीसाठी याचं उत्तर 13.6 मीटर प्रति सेकंद धरूया. चाल म्हणजे काय ते आपण पाहिलं.
आता विज्ञानाच्या भाषेत वेग म्हणजे काय ते पाहूया. तुमच्या लक्षात येईल की आपल्या स्वाराचा मार्ग वळणा वळणाचा आहे. पण जर अ आणि ब बिंदू आपण सरळ रेषेने जोडले तर हे अंतर 939 मीटर एवढंच आहे. म्हणजे खर तर त्या स्वाराने अ बिंदू पासून ब बिंदू पर्यंत फक्त 939 मीटर प्रवास केला. पण तो वळणा वळणाच्या रस्त्याने गेल्यामुळे त्याला 1000 मीटर प्रवास करावा लागला. ह्याला स्वाराचं किंवा वस्तूचं विस्थापन म्हणतात. ते कोणता मार्ग निवडला यावर अवलंबून नसून सरळ रेषेत कोणता मार्ग सगळ्यात जवळचा होता यावर अवलंबून असत. वेग सुद्धा चालीसारखाच मोजला जातो. मग त्यांच्यात काय फरक आहे? वेग मोजायला आपण कोणता मार्ग निवडला याकडे दुर्लक्ष करून आपण अ आणि ब बिंदू यांच्या मधले सरळ रेषेतले विस्थापन वापरतो. आता आपल्याला स्वाराचा आणि मोटरसायकलचा वेग मोजता येतो. अ बिंदू पासून ब बिंदू पर्यंत जाण्यासाठी तो 12.8 मीटर प्रति सेकंद एवढा आहे. 0 ते 100 मीटर जायला स्वाराची चाल किती होती तुम्ही गणिताने काढू शकाल काय? आता आपल्याला चाल आणि वेग म्हणजे काय ते लक्षात आलंय. पुढच्या व्हिडिओत आपण त्वरण म्हणजे काय हे समजून घेऊया.